वेलकम टू दीपस किचन आज आपण ढाबा स्टाईल मिर्च पनीर मसाला रेसिपी पाहणार आहोत ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची पनीर रेसिपी मिळते त्यातली आपण आज मिर्च बटर पनीर मसाला बनवणार आहोत विनेगर टाकून चला तर पाहूया रेसिपी त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम केल्यानंतरच एक चमचा विनेगर टाकून दूध फाडून घ्यायचे आहे थोडे थोडे विनेगर टाकायचे आहे एक अर्धा लिटर दुधाला एक चमचा विनेगर पुरेसे आहे दूध फाडले आहे आता आता हे नळाखाली छान धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्याने पाणी गळल्यानंतर छान असे मॅश करून घ्यायचे आहे हॉटेलमध्ये पनीर जास्त टेस्टी आहे घरी तसे होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर चूक त्यापेक्षाही टेस्टी पनीर आपण पन घरी बनवू शकतो पाशे नरम झाले आहे आता पनीर आता हे एका नॅपकिनमध्ये चवकोनी पनीर करून त्याची अशी घडी करून घ्यावी एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर जड वस्तू ठेवावे त्यानंतर चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवावे एका पॅनमध्ये थोड्यास तेलावर एक चमचा मटर फ्राय करून घेतले आहेत तुम्हाला हवे तेवढे फ्राय करून घेऊ शकता त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून कांदा टोमॅटो दोन ते तीन टोमॅटो घेतले आहेत छान फ्राय करून घ्यायचे सात ते आठ काजू त्यातच टाकून फ्राय करून घ्यायचे छान पाच ते सहा मन पाच ते सहा मंद मंदाचेवर छान भाजून घ्यायचे कमी वेळात करायचे नाही पाच ते सहा मिनटात छान फ्राय करून घ्यायचे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची चाळणीच्या साह्याने ती पेस्ट चाळून घ्यायची टोमॅटोचा चोथा वर राहतो ते आपण बाजूला करून घेऊ तुम्ही पाहू शकता किती छान ग्रेवी तयार झाली आहे आता पनीर चार ते पाच तासानंतर पनीर तयार झाले आता त्याचे पीसेस करून घेऊ पहा किती नरम झाले आहे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेऊ त्यातच पनी त्यातच बटर टाकून घेऊ एक चमचा थोडासा कांदा परतून घेऊ टोमॅटोची पेस्ट टाकून छान फ्राय करून घेऊ त्यात लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची मिरचीचा ठेसा टाकायचा एक चमचा आपण ह्यात मिरची पावडर टाकणार नाही त्यामुळे तुम्हाला हवे तेवढे तिखट आत्ताच तुम्ही टाकून घेऊ शकता मिरची पावड मिरचीचा ठेसा टाकून घेऊ शकता काळी मिरे दोन ते तीन चवीनुसार मीठ अद्रक खिसलेला अद्रक टाकायचा त्यामुळे चव छान येते फ्राय केलेले मटर टाकून छान मंदाचेवर सहा ते सात मिनिटे छान ग्रेवी तेल सुटतपर्यंत फ्राय करून घ्यायची त्यात चवीनुसार गरम मसाला हळद धन्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचे छान उकळी आली आहे आता ग्रेव्ही तयार आहे त्यात ग्रेवी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचे कसुरी मेथी टाकायची एक उकळी घ्यायची आता ही ग्रेव्ही तयार आहे पनीरची ग्रे ग्रेवी तयार आहे फ्रेश क्रीम एक चमचा टाकून घ्यायचं उकळी घ्यायची एक त्यात पनीर टाकायचे पुन्हा एक उकळी घ्यायची छान कोथिंबीर टाकायची स्पायसी तेल टाकून घ्यायचे याने दिसायलाही छान दिसते आणि चवही चव छान येते आता मिरची बटर पनीर मसाला तयार आहे तुम्हालाही नक्की आवडेल हे